मंडळी, आपला बाप्पा हा काही फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही आहे, तर तो अगदी जपान, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा तितकाच प्रसिद्धीस पावणारा आहे. आता आपला बाप्पा जपानमध्ये सुद्धा कसा, तर तिथे त्याची पूजा अर्चना कशी केली जात असेल किंवा मग त्याला नैवेद्य कसा दाखवला जात असेल, असे बरेच प्रश्न आपल्या भाबड्या मनाला पडले असतील, नाही का? तर आज आपण याच गणेशाबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपतीची अनेक नावं, अनेक रूपं आपण बघितली आहेत, ऐकली आहेत, जाणून घेतलेली आहेत, पण जपानमध्ये सुद्धा गणपतीचं एक वेगळं रूप आपण पाहू शकतो, ज्याची नियमित पूजा केली जाते आणि त्याला मोदकासारखाच नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. आपल्या मोदकांचा आणि त्यांच्या मोदकांचा तसा थोडाफार फरक तुम्हाला जाणवतो, तो काय आणि कसा ते पुढे पाहूयाच. मंडळी, आपल्याकडे आपल्या बाप्पाला गणेश, वक्रतुंड अशा अनेक नावांनी आपण ओळखतो, पण जपानमध्ये याच बाप्पाला कांगीतेन किंवा विनायक तेन आणि गनाबाची अशा नावांनी ओळखलं जातं. हत्तीचं मस्तक आणि बाकीचं शरीर हे पूर्ण मानवाचं असा भारतातल्या गणेशाशी मिळता जुळता आकार असलेली ही देवता जपानमध्ये शतकांपासून पूजली जात आहे. कांगीतेन जपानच्या स्थानिक कथांचा आणि प्रथांचा भाग बनला आहे. शिवाय हजारो किलोमीटर दूर असलेल्या दोन देशांना जोडणाऱ्या इतिहासाचं सुद्धा ते एक प्रतीक आहे. बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार जसा होत गेला, तसाच भारतातून चीन आणि चीन मार्गे जपानपर्यंत अनेक गोष्टी जाऊन पोहोचल्या, त्यात आपले देवसुद्धा. या कांगीतेन गणपतीचं बौद्ध धर्माशी एक नातं आहे. साधारण 18व्या शतकात जपानमध्ये गणेश पूजेची प्रथा पोहोचली. त्याला एक बौद्ध भिक्षू कोबो दाईशी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचा अंदाज अभ्यासकर्त्यांचा आहे. जपानमध्ये आज एक बुद्धिष्ट देवता म्हणून या गणेशाची पूजा केली जाते. कांगीतेन किंवा शोतेन हे त्यांचं दुहेरी रूप जास्त लोकप्रिय आहे. कांगीतेन या रूपातील ही देवता उघडपणे जपानमध्ये कुठेही पाहायला मात्र मिळत नाही, कारण स्त्री आणि पुरुष या दोन रूपातील गणपती एकमेकांना अलिंगन देतानाचं हे रूप आहे. त्यामुळेच एक गूढ तांत्रिक देवासारखंच कांगीतेनची मूर्ती अगदी त्यांची भक्ती करणारेसुद्धा थेट पाहू शकत नाही. ब्रिटिश म्युझियमच्या संग्रहालयात कांगीतेनची एक मूर्ती आहे, मात्र एरवी ही मूर्ती किंवा तिचे फोटोही अगदी दुर्मिळ आहेत. इतकं या देवतेविषयीचं गूढ बाळगलं जातं आजही. जपानमध्ये ही देवता संपत्ती आणि प्रजोत्पादनाचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे प्रेमाच्या शोधात असलेले तरुण आणि भरभराटीची कामना करणारे व्यापारी कांगीतेनची पूजा करतात. जपानच्या इतिहासात नारायुग नावानं ओळखल्या जाणाऱ्या काळात या देवतेची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जायची. तेव्हा या देशात कांगीतेनची 1000 मंदिरं असावीत असा अंदाज इतिहासकारांनी वर्तवलेला आहे. आपल्याकडे बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून पाहिलं जातं, नाही का? पण जपानमध्ये कांगीतेनकडे विघ्नकर्ता म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून त्याला खुश करण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी त्याची पूजा अर्चना केली जाते. गणपतीला पश्चिम भारतात, विशेष करून महाराष्ट्रात, मोदकांचा नैवेद्य आपण दाखवतो. जपानमध्ये कांगीतेनला तळलेले कांगीदान अर्पण केले जातात. फक्त महाराष्ट्रात मोदकाच्या सगळ्या कळ्या जोडून टोक काढलं जातं आणि इथे जपानमध्ये कांगीदानची पोटली बांधली जाते. इथे त्यात सारण म्हणून खोबरं आणि गूळ वापरतात. तिथे रेड बीन्सची गोडसर पेस्ट बनवली जाते. असा हा आपला विघ्नहर्ता बाप्पा आणि त्याची देशाबाहेर पोहोचलेली महती तितकीच मोठी आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.